लग्नाची बेडी मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मोठी काकू ही मधू खूप समजूतदार आणि जबाबदारी पार पाडणारातली सून असल्याचे सांगते आणि राजेश्रीला शिक्षणाची काहीच किंमत नसल्याचे बोलून समजूतदारपणा दाखवायचा राजेश्रीमध्ये काही रसच उरला नसल्याचे मोठे काकू राजेश्रीला बोलते तेव्हा राजेश्री तेथून निघून जाऊ लागते तर मधू राजेश्रीला चहा घेण्यासाठी सांगते तेव्हा राजेश्री मधुला तू एम झालेली तर मी बारावी पास तेव्हा माझी तुझ्या हातचा चहा घेण्याची लायकी वाटत नसल्याचे राजेश्री मधुला बोलते तेव्हा मोठी काकू मधुला कुणी कितीही दगड फेकून मारले तरी ते काही चंद्राला लागत नाही असे म्हणत मधुला आपल्या शेजारी बसवते तेव्हा रत्नाकर मधुला राजेश्रीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सांगतो आणि राजेश्रीचे नसीब चांगले म्हणून राजेश्रीला त्या घराची सून आणि त्याच्यासारखा चांगला नवरा मिळाला असल्याचे रत्नाकर राजेश्रीला सांगतो तेव्हा राजेश्री श्री रत्नाकरला खरंच काय नसीब दिले देवाने मला मला त्याचे आभार मानायला हवे ज्या नवऱ्याने माझे शिक्षण बंद के वा वा, बर बर केले ज्याने मला कधी समजून घेतले नाही तेव्हा वा काय नशीब आहे माझे असे म्हणत राजेश्री रत्नाकरला टोमना मारते तेव्हा रत्नाकरची मान शर्मेनी खाली झुकते तेव्हा आता राजेश्रीने रत्नाकरच्या वागण्याचे सत्य आणि राजेश्रीबरोबर केलेले कर्म समोर आणले आहे आणि रत्नाकरचा माज उतरवला आहे तेव्हा राजेश्रीचे बोलणे ऐकून रत्नाकरची बोलती बंद केल्याचे आपणास भागावयास मिळते तर अशाच भागांच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा